नमस्कार, मी गणेश आवारी, महाराष्ट्र टाइम्स वर्ल्ड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत, मात्र जो उमेदवार मतदाराला दारू पाजेल त्याला पाडा अशी प्रतिज्ञा गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी केली आहे. गडचिरोलीत अभिनव मुक्ती पथ संस्थेच्या वतीने निवडणूक दारू मुक्त करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी केलाय. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे, त्यामुळे आता गावागावात दारूच्या नद्या वाहायला लागतील. मतदात्याला आकर्षित करण्यासाठी दारूचा मोठा वापर करण्यात येईल, त्यामुळे ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी सर्च आणि मुक्तिपथद्वारे एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मतदात्यांना आवाहन केले जात आहे की आपले अमूल्य मत दारू पिऊन विकू नका, एका बाटलीसाठी या मताचा लिलाव करू नका. यावेळीची निवडणूक दारूमुक्त निवडणूक व्हावी आणि उमेदवारांना देखील मतदारांना दारूचे आमिष दाखवू नये असे आवाहन देखील आता करण्यात येत आहे. निवडणुकीचा ऋतू आला आहे, आता दारूच्या नद्या वाहायला लागतील. मतदात्याला नशेत मतदान करण्यासाठी आकर्षित करण्यात येईल. लोकशाही एका विमानासारखी आहे आणि मतदाता हा त्या विमानाचा पायलट आहे, आणि पायलटने नशेमध्ये दारू पी धुंद होऊन विमान चालवावं असं कोणालाच वाटणार नाही. आणि म्हणून या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्च आणि मुक्तिपथतर्फे आम्ही कॅम्पेन सुरू केलं आहे, मतदारांना आवाहन की दारू पिऊन आपलं मत विकू नका, तुमचं मत अमूल्य आहे, एका बाटलीसाठी विकू नका. यावेळीची निवडणूक दारूमुक्त निवडणूक असं हे कॅम्पेन आहे, आणि त्याच्यामध्ये मतदात्यासोबतच आम्ही राजकीय पक्षांना आणि उमेदवारांनाही आवाहन करतो आहोत की कृपा करून मतदाराला बेहोश करून त्याचं मत घेण्याचा प्रयत्न करू नका. घाबरता कशाला? तुम्ही जर योग्य उमेदवार असाल तर होशमध्ये असताना मतदार आता तुम्हाला मत देतील, आणि म्हणून कृपा करून दारूचा वापर निवडणुकीच्या काळात करू नका. पण सोबतच कालच आरमोरी नावाच्या तालुक्याच्या जागी मुक्तिपथ संमेलन झालं, 60 गावांच्या बायांनी मिळून प्रस्ताव पारित केला की निवडणुकीत आम्ही दारू वापरू देणार नाही, आणि जो उमेदवार दारूचा वापर करेल निवडणुकीमध्ये त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू, आम्ही खात्री करू की तो उमेदवार पडेल. ही सावधगिरीची सूचना आहे राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना की त्यांनी मतदात्यांना होशमध्ये राहू द्यावं आणि लोकशाहीला दारूमुक्त राहू द्यावं. प्रश्न केवळ गडचिरोलीचा नाही, पूर्ण महाराष्ट्रात आहे, पूर्ण भारतात आहे, म्हणून सगळीकडेच हा प्रयत्न व्हायला पाहिजे, असं अभियान व्हायला पाहिजे की यावेळीची निवडणूक दारूमुक्त निवडणूक. बॅनर लावणाऱ्यांना सलाम करतो की महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे एक व्यसनमुक्त समाज, घटनेमध्ये सुद्धा त्यांनी मुद्दाम या संदर्भात डायरेक्टिव्समध्ये तरतूद केली. आणि जे जे लोक बाबासाहेबांची घटना मानतात, आपल्याला धीरे धीरे टप्प्याटप्प्याने व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा आहे. मी ज्यांनी हा बॅनर लावला असेल हृदयापासून कौतुक करतो, मनापासून कौतुक करतो की या ठिकाणी खऱ्या लोकशाहीसाठी आवश्यक असणारी जे काही गरजा आहे आपल्या त्या सूचना त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून केल्या. प्रतिनिधी श्रुती ओम प्रकाश चुनारकर, गडचिरोली.